नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गणपती बाप्पा स्पेशल चालू आहे. बऱ्याच जणांच्या घरी सत्यनारायणची पूजा वगैरे असते किंवा इतरही वेळी आपल्याला प्रसादासाठी आपण शिराचा वापर करतो. तर आज आपण योग्य पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवणार आहोत. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे. एवढ्याच कपाचं मी इथे तूप देखील घेतलेलं आहे. हे थोडं घट्ट आहे त्याच्यामुळे इतकं दिसतंय ते. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. आणि 1 कपच आपल्याला साखर देखील घ्यायची आहे. तर इथे मी 1 चमचा तूप घालते. तूप विरघळले की आपण अगोदर ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे. तर आपण ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये भाजून घेऊया छानपैकी. तर आता आपण ड्रायफ्रुट्स काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये सगळं तूप घालून घेऊया. तर तूप विरघळलेलं आहे. आपण रवा घालूया याच्यामध्ये. 2 ते 3 मिनिटं छान त्याची भाजून घेऊया याला. तर साधारण 2 मिनिटं होऊन गेलेले आहे. तर तुम्हाला कसा कलर हवा आहे त्याच्यामध्ये मी थोडा याला अजून भाजणार आहे. ब्राऊनिश होईपर्यंत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत अजून भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे कलर चेंज झालेला आहे. तर इथे आपण ज्या मेजरमेंटने दूध घेत सॉरी रवा घेतला होता तर त्याच्या 3 पट दूध घेतलेलं आहे. म्हणजे 1 कप रव्याला मी 3 कप दूध घेतलेलं आहे. तर इथे मी सगळं दूध घातलेलं आहे. आपण रव्याला दुधामध्ये शिजवून घेऊया. तर दूध पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे रव्याने. बघू शकता. आणि 1 अर्धा मिनिट परतून आपण याच्यामध्ये आता साखर आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करणार आहे. तर इथे मी 1 कप रव्याला 1 कप साखर घालते आणि हे आपले ड्रायफ्रुट्स सुद्धा घालून आपण मिक्स करून घेणार आहे. ते 1/2 चमचा वेलची पावडर घालते मी. तो मिक्स करून घेऊया. इथे आपण थोडस तूप सुटेपर्यंत परतणार आहे. साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे. हलकस तूप सुटायला लागले असं दिसलं की आपण या गॅस बंद करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता साईडनं तूप सुटायला दिसत आहे थोडं थोडं. तर आता आपण गॅस बंद करूया. तर आपला हा प्रसादाचा शिरा छानपैकी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.